आपण संचालक साहेब यांचं महत्त्वाचं सा परिपत्रक पाहताहो वीस दहा दोन हजार एकवीसचं संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे फाउंडेशनल लॅटरेसी एफ लिटरेसी यफिएल अंतर्गत येत्या तिसरी ते, ते, ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे प्रारंभिक केंद्रीय कौशल्य विकासनासाठी अध्ययन साहित्य निर्मिती करण्याकरिता कार्यशाळा घेण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक आहे आपण शेवटी वाटतं वेळापत्रकसुद्धा बघणार आहोत हे कशा पद्धतीचं ट्रेनिंग होणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या फिएल एन अंतर्गत मुलांच्या प्रारंभिक गणितीय साक्षरता कौशल्य विकसित होण्यासाठी प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे नमूद करण्यात आलेली आहे प्रारंभिक गणित हे फक्त गणितीय मर्यादित न राहतात त्यामध्ये गणितीय आकलन समस्या निराकरणासाठी कौशल्याचा वापर तसेच गणिताचं दैनंदिन व्यवहारामध्ये समान जोडणे ह्या सर्वांचा समावेश होतो तत्पूर्वी आपलं जे खालचं बटन आहे सबस्क्राईब तर त्याला टच करा घंटी ऑल ऑल करा सगळ्यात अगोदर आपल्याला अपडेट मिळत राहतील फक्त आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल सदर उपक्रमाअंतर्गत येत्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे गणितीय कौशल्य विकसित होण्याकरता आवश्यक अध्ययन साहित्य लर्निंग मटेरियल पुरवणे आवश्यक आहे मागील वर्षात सन दोन हजार वीस एकवीस पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर उपक्रमाअंतर्गत कार्यपुस्तिका तयार करण्यात आलेल्या आहेत संदोड क्रमांक दोननुसार नुसार या त्यापुढील येत्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य निर्मितीचे काम काज वेळोवेळी ऑनलाईन द्वारे तसेच प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयातून संबंधित तज्ज्ञांनी केलेले आहे त्या अनुषंगाने स सोबत दिलेल्या यादीतील तज्ज्ञामार्फत सदर पुस्तिकांचे अंतिमीकरण करायचे आहे येत्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन साहित्य निर्मितीचे काम सध्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे परंतु त्यांचे अंत्यमीकरण करण्याकरिता फेस टू फेस कार्यशाळा हॉट हॉटेल सुएस सदाशिव पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एक ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीत घेण्यात येत आहे सदर कार्यशाळेकरता संबंधितांना कार्यशाळे स्थळी उपस्थित राहण्याकरता कार्यमुक्त करण्यात यावे कार्य स्थळी भोजन व निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे कार्यशाळेकरता उपस्थितांना नियमानुसार प्रवास भत्ता ई सी एस नेफ्टने अदा करण्यात येणार असल्याचे असल्याने त्यांच्या बँक खात्याशी संबंधित सोबत घेऊन येणेबाबत सूचित करावे संचालन संचालनाने पुणे यांच्या सोक्षी निघालेले परिपत्रक आहे सोबत संबंधित तज्ञांची यादी आपण बघत आहोत पुढे बघत आहोत आपण गणित विषयाच्या इत्या तिसरी ते पाचवी कार्य कार्यपुस्तिक का विकसन कार्यशाळेचे पंचवीस ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबरमध्ये होणार आहे त्याचं वेळापत्रक आपण बघत आहोत श्रीमती अनुपमा तावजीकर हे ता सिंधुदुर्ग येथे शिक्षण संस्था इथे कार्यशाळा घेणार आहे नीतू गावंडे वरिष्ठ हे जिल्हा वर्धा येथे घेणार आहे डॉक्टर वैशाली जागीरदार हे औरंगाबाद इथे घेणार आहे विजय गायकवाड हे सातारा इथे घेणार आहे दिनेश चौधरी हे ठाणे इथे घेणार आहे संजीव कुमार खाडे हे अमरावती घेणार आहे शिवाजी ठाकूर हे धुळे इथे घेणार आहे वर्षाली गायकवाडी शिक्षण संस्था अमरावती इथे घेणार निलोफर पटेल हे भंडारा इथे घेणार आहे चंदन कुलकर्णी हे पंचायत समिती अंबाजोगा इथे घेणार आहे डॉक्टर अश्विन किनारकर हे नागपूर इथे घेणार आहे प्रादेशिक विद्या मंदिर अतुल कुलकर्णी हे जे नांदेड इथे घेणार आहे आणि अमोल बलावरकर हे चंद्रपूर इथे घेणार आहे विशंबर आळणे हे वाशिम इथे घेणार आहे आणि कल्याण कस्तुरे हे रत्नागिरी इथे घेणार आहे अनिल कुमार सातपुते शिक हे अहमदनगर इथे घेणार आहे सुनीता लहाने हे अमरावती इथे घेणार आहे वैशाली शेवाळे हे समूह संसाधन केंद्र इथे पुणे इथे घेणार आहे प्रभाकर काकडे हे औरंगाबाद इथे घेणार आहे जिल्हा शाळेमध्ये रमेश जिटे हे उपशिक्ष प्राथमिक शाळा ठाणे इथे घेणार आहे उमेश राऊत हे पालघर इथे जिल्हा प्रशिक्षा येथे घेणार आहे तुषार दबडे हे कराड इथे सातारा इथे घेणार आहे आणि स सारिका मंजारी हे पुणे इथे जिल्हा परिषद शाळेत इथे वाडी इथे घेणार आहे मनीषा कराड हे जिल्हा परिषद शाळा जुन्नर इथे आनंदवाडी इथे घेणार आहे इंदूर डोंगरे हे सिंधुदुर्ग इथे घेणार आहे कणकवली इथे बाजारपेठ एक नंबरमध्ये तुकाराम आडचूड हे जिल्हा परिषद शाळा गीतेवाडी अहमदनगर जिल्हा इथे घेणार आहे सुवर्णा देशपांडे हे न्यू इंग्लिश सातारा इथे घेणार आहे प्रदीप पालवे लाभा भा पाटील शाळेत अहमदनगर येथे घेणार आहेत तरुणबाई पोपट हे पुणे इथे घेणार आहे आणि गणेश कोलते हे मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे अशा प्रकारे इथे कार्यशाळा आहे प्रत्येक जिल्ह्याचा वेळापत्रक पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरमध्ये दोन हजार एकवीस दरम्यान तिसरी ते पाचवी विकसन कार्यशाळा तज्ञ मार्गदर्शकाचे नाव आपण जिल्ह्यावाईज इथे बघितलेले आहे